आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर महेश फडके यांनी पाठवला आहे। अनुभव साधारण 25 ते 26 वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांना आला होता, पण त्या अनुभवाचे साक्षीदार माझ्या घरचे सगळे जण होते। माझ्या आई वडिलांचे तेव्हा नुकताच लग्न झाले होते। एके दिवशी ते बाहेर फिरायला गेले। त्या काळी गावात कोणाकडे दुचाकी नव्हती, त्यामुळे ते सायकल घेऊन गेले होते, कारण रात्री पुन्हा गावी यायला वाहन मिळायचे नाही। संपूर्ण दिवस फिरून झाल्यावर त्यांनी सिनेमा पाहायला जायचे ठरवले। तिकीट काढून ते रात्री 9 शोला सिनेमा पाहायला बसले। ते सिनेमागृह आमच्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर होते। रिक्षा असायचा, पण 9 शेवटच्या शो नंतर निघाल्यावर इतक्या रात्री रिक्षा मिळणे अशक्य होते। आजीने त्यांना बजावून सांगितले होते की लवकर घरी या, पण आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। सिनेमा 11:30 दरम्यान संपला आणि ते बाहेर पडले। सिनेमागृह मुख्य जिल्ह्याच्या जवळ होते आणि तिथून गाव बरेच लांब। जाताना वाटेत एक किल्ला लागायचा। त्या किल्ल्याच्या बाहेरच्या भागात त्या काळी खूप लोक उतारा टाकत असत, त्यामुळे तो रस्ता रात्री येण्याजाण्याच्या लायकीचा नव्हता असे त्यांना आधीपासूनच मोठ्या लोकांनी सांगितले होते। पण वडिलांना तो रोड नेहमीचाच असल्यामुळे रात्री घरी येताना काही वाटले नाही। ते पावसाळ्याचे दिवस होते। जसे ते त्या रस्त्याला लागले तसे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आई म्हणाली की आपण कुठेतरी आडोशाला थांबूया, नाहीतर या पावसात काही मिनिटात पूर्ण भिजून जाऊ। तिचे ऐकून वडिलांनी त्या रस्त्यावरच्या एका झाडाजवळ सायकल थांबवली। ते दोघेही त्या झाडाच्या मोठ्या बुंद्याखाली येऊन थांबले। असं वाटत होतं की आभाळ बरंच दाटून आलंय, त्यामुळे हा पाऊस किती वेळ असाच राहील याचा काही नेम नव्हता। अतिशय थंडगार वारा सुटला होता आणि त्याच जोरात पाऊस। अर्धवट भिजलेले ते दोघेही त्या झाडाखाली कुडकुडत उभे होते। त्यांनी बराच वेळ पाऊस जाण्याची वाट पाहिली। पाऊस कधी थांबतो याकडे माझ्या वडिलांचे लक्ष होते। त्या रस्त्यावर अतिशय गडद अंधार होता। रस्त्याकडेला स्ट्रीट लाईट होता, पण तो खूपच लांब होता, त्यामुळे त्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचतही नव्हता। तितक्यात आईला अचानक मागून कसली तरी हालचाल जाणवली। तिने घाबरून मागे पाहिलं आणि एखाद्या खोल विहिरीत डोकावून बघितल्यासारखे तिला वाटले। असे का जाणवले हे तिलाही कळले नाही, पण ती प्रचंड घाबरली आणि लगेच बाबांना म्हणाली, आपण इथून निघूया, मला आता इथे नाही थांबायचं। वडील तिला समजावत सांगू लागले, अगं खूप पाऊस चालू आहे, थोडा पाऊस कमी झाला की आपण निघूया ना। पण आईने वडिलांचे काही ऐकले नाही, त्यामुळे तसेच तिथून पावसात भिजत सायकलवर घरी निघून आले। मध्यरात्र उलटून गेली होती, त्यांना पोहोचायला अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला होता। घरी आल्या आल्या आजीने दोघांचाही समाचार घेतला। त्यात नवीन लग्न झालेलं असल्यामुळे आईलाही बोलणे खावे लागले। आई वडिलांनी सगळे निमूटपणे ऐकून घेतले। भिजल्यामुळे दोघांनीही कपडे बदलले, अंग पुसले आणि झोपायची तयारी करू लागले। तितक्यात अचानक आई वेड्यासारखी वागू लागली, वडिलांवर जोर जोरात ओरडू लागली, मध्येच मोठ्याने कुत्सितपणे हसू लागली। तिचा आवाज ऐकून काका काकू आणि माझे आजोबा देखील खोलीत धावत आले। तसे त्यांनाही ती बोलू लागली, शिव्या देऊ लागली। वडील 1-2 वेळा आईला ओरडले, तिला शांत व्हायला सांगितलं, पण तिचं विचित्र वागणं थांबत नव्हतं। माझ्या आजीच्या अंगात देवीचे वारे असल्यामुळे तिला या गोष्टीची कल्पना यायला वेळ लागला नाही की आईवर एका वाईट शक्तीचा प्रभाव पडला आहे।
तिने लगेच देवघराकडे धाव घेतली. देवासमोर बसून डोळे मिटून काहीतरी पुटपुटू लागली. बहुतेक ती देवाचे नामस्मरण करत होती. अवघ्या काही मिनिटांसाठी तिथे बसली असताना इथे मात्र आईचे ओरडणे, विचित्र हसणे वाढतच चालले होते. सर्वजण आजीची वाट बघत होते की आजी काहीतरी उपाय करेल. अचानक आजी देवासमोरून उठली. हातात तिने अंगारा घेतला आणि धावतच येऊन आईच्या कपाळाला लावला. आई थोड्या वेळासाठी शांत झाली. तसे सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळ्यांना वाटले की आता हिचं विचित्र वागणं थांबेल आणि ती नीट होईल. पण तसे झाले नाही. आई अजून ओरडायला लागली, तेही अतिशय विचित्र आवाजात. पुन्हा घाणेरड्या शिव्या देऊ लागली, हसायला लागली. आजी परत एकदा आत गेली. तिने तो अंगारा आपल्या संपूर्ण हाताला आणि चेहऱ्याला लावला. तोच अंगारा हातात घेऊन मोठ घट्ट बंद केली आणि पुन्हा देवाचे नामस्मरण करू लागली. सगळ्यांना वाटले की आजी आईला पुन्हा अंगारा लावणार की काय. पण ती आईकडे जाणार तितक्यात आईच आजीच्या अंगावर धावून गेली, जसे काही ती आजीला मारणारच आहे. तेवढ्यात आजीने तोच अंगारा लावलेल्या हाताने आईच्या जोरदार कानाखाली वाजवली. आई जोरात बिछाण्यावर पडली. घरातले सगळेच हा भयान प्रकार आवासून पाहत राहिले. पुढचा बराच वेळ आई तशीच बिछाण्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून होती. आजीने घरच्यांना ताकीद दिली की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणीही तिच्या जवळ जायचं नाही. आजी पुन्हा जाऊन देवघरासमोर बसली आणि देवाचे नामस्मरण करू लागली. बऱ्याच वेळानंतर आईला शुद्ध आली आणि ती उठून बसली. उठल्या उठल्या तिला रडू कोसळले. वडिलांनी तिला जवळ घेतले आणि धीर देऊ लागले. इतक्यात आजी समोरून आली आणि विचारले, काय झालं, का रडतेस? त्यावर आई म्हणाली, मला काही कळत नाहीये, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय, बरं वाटत नाहीये. त्यानंतर आईला खूप ताप भरला होता. आजीने तिच्या कपाळावर अंगाऱ्याचा एक टिळा लावून तिला झोपायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला बरं वाटत होतं. त्यानंतर परत आईला असा त्रास कधीही झाला नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tkstoryteller.com भेट द्यायला विसरू नका.